काही दिवसांपासून नाशिकमधील बिबट्याचा धुमाकूळ काही केल्या कमी होत नाही आणि सकाळी नाशिकच्या पाथरडी गाव परिसरातील भीतीचं वातावरण देखील पसरलं होतं शेतात ऊसतोड सुरू असताना कामगारांना बिबट्या आढळून येताच वन विभागाला माहिती दिली वन अधिकाऱ्यांनी बिबट्याचं पिल्लू आणि मादी यांची भेट घडवून आणण्यासाठी नियोजनही सुरू केलं मात्र बिबट्याचं पिल्लू पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती दोन मिनिट पासून नाशिक ना शहरामध्ये बिबट्यानं अक्षरशः धुमाकूळ घातला होता कधी नागरिकांवरील हल्ले असतील तर कधी अफवांचं पीक मात्र या तीन ते चार दिवसानंतर नाशिक शहरामध्ये पाथर्डी परिसर जो आहे त्या ठिकाणी एक बिबट्याचा पिल्लू आढळून आलेला आहे खरं म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये याच ठिकाणी काही शेतकरी काम करत असताना ऊसतोड सुरू असताना ही बिबट्याचा पिल्लो आढळून आलेला आहे गेल्या अनेक दिवसांपासून याच परिसरामध्ये बिबट्या आ, वावरत असल्याचं या ठिकाणी त्याचा वावर असल्याचं येथील शेतकऱ्यांकडनं वन विभागाला सांगितलं जात होतं मात्र त्याच दृष्टीनं पिंजरा देखील लावण्यात आला होता मात्र पिंजऱ्यात बिबट्या जरी आढळला नसला तरी याच परिसरात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना बिबट्याचं पिल्लू दिसून आलंय शेतकरी आपल्यासोबत आहे काय सांगाल तुमच्या परिसरामध्ये बिबट्याचं पिल्लू आढळून आलंय इथं भरपूर दिवसाचं वाघ फिरतच असतो आम्ही बघितलं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी सकाळ जाता संध्याकाळी मोटर चालू करायला येत असताना ता दोन तीन वेळेस इथं बिबट्या बघितलं आम्ही पण इथं उस आज तोडल्यामुळं हे बिबट्याचं पिल्लू आढळून आलंय आणि आम्ही लगेच वन अधिकाऱ्यांना गोसावी सरांना फोन केला त्वरित गोसावी साहेब इथं हजार झाले आणि त्यांनी त्यांचं छोटीशी जाळीन ते घेऊन आलेले आणि त्याच्यात ते बिबट्याचं पिल्लू ठेवले मात्र एक शेतकरी म्हणून या परिसरामध्ये नेहमीच एक बिबट्याच्या संदर्भामध्ये वातावरण जे आहे ते भीतीच असतं मात्र आज बिबट्याचं पिल्ल आढळून आलाय काय मागणी असेल वन विभागाच्या माध्यमातून नाही वन विभागाला याच्या पहिले आम्ही वेळची वेळ कळवलं त्यांनी पिंजरा लावला पण पिंजऱ्यात आम्ही एक छोटासा शेळीचं पिल्लू ठेवलं होतं पण त्याच्यात ते काही आढळूनच आलं नाही पण जेव्हा आज ऊस तोडायला सुरुवात झाली आणि ते ऊस तोडता तोडता आमच्या त्या मजुरांना ते पिल्लू आढळलं आणि मग आम्ही काही न करता आम्ही पहिले गोसावी सरांना फोन केला गोसावी सर लगेच जागेवर हजर झाल्यामुळं मग त्याचं पुढचे मार्ग ते बरोबर करणार आहे नक्कीच शेतकऱ्यांच्या माध्यमातून बिबट्याचं पिल्लू जे आहे ते वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे वन विभागाच्या माध्यमातून सर तुम्ही हे घेऊन जात आहे नुकतंच दोन तीन दिवसांपासून नाशिक शहरामध्ये अफवा असतील किंवा बिबट्यानं नागरिकांवर केलेले हल्ले असतील अनेकदा या घटना समोर येत आहे या निमित्तानं काय आव्हान असेल आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे काय आव्हान शहराचा भाग आणि हा मळे परिसर भाग शहराचा भाग जो आहे तिथं फार मोठ्या प्रमाणावर अफवा असता काल अशी जे अफवा पण आली होती त्याला मी सांगितलं की आता आप आणि आपल्या माध्यमातून पण काल आपण लोकांना आव्हान केलेले आहे की अशा अफवा करू नका तर अफवा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील परंतु हा जो परिसर आहे हा पूर्ण आर्मीच्या एरियाला लागून परिसर आहे आणि इथं नेहमी बिबट्याचं वास्तव्य असतं तरी शहरी भागापेक्षा इकडचे लोक फार समजदार आहेत त्यांना जर आपण समजून सांगितलं की दादा आजच्या दिवस नाही दोन एक दिवस वाट पा परत पिंजरा लावू <स्थारीण>